वेलकम टू कैम्पस अफेयर वॉर. आई एम सॉरी, मुझे मला माफ करा, मी इंग्रजीतनं काय बोलतोय मराठीतनं बोलायला हवं खरं तर, कारण गंगा नदीच्या पवित्र तीरावर मी उभा आहे आणि नाशिकसारख्या शहरात मी उभा आहे. तर आपल्या तिसऱ्या भागात, कॅम्पस अफेअर वॉरच्या तिसऱ्या भागात मी जितेंद्र जोशी सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. तर चला जाऊयात बघायला काय काय घडामोडी करतात कालिदासवर. मित्रो, आता वेळ आली आपल्या लवलाईन सेगमेंटची. तर लवलाईन सेगमेंट म्हणजे कसं असतं, आपण एखादी कविता विचित्र प्रकारे आपण सादर करतो. तर माझी जे कविता, एक तरुणी मला दिसली, मला पाहून गालात असली, मी पाहिलं तिच्याकडे, तिनं पाहिलं माझ्याकडे, नजरेला मिळाली नजर, घाया झाला माझा जिगर, नजरेच्या भाषेत ती काहीतरी बडबडली, मी मात्र वेळा भाषाच नाही समजली. असं आता रोज होत होतं, तिच्या आणि माझ्यातलं अंतर कमी होत होतं. पहिल्यांदा ती दिसली जिथे, आजही मी गेलो तिथे, पाहिलं तिचा प्रणय रंगला होता, मुलगा जरा ओळखीचाच होता, तो नेहमी माझ्या मागे असायचा, ती त्याला आणि तो तिला इशारे करायचा. कसा अपेक्षा भंग झाला, गुलाबी रंगाचा काळा रंग झाला, असं सत्य कुणी विसरत नसतं, मनात खोल घर करून ते बसतं. म्हणूनच तरुण प्रेमी मित्रांनो प्रेमाच्या रिंगणात चालत राहा, परंतु पाहिलं जर एखाद्या सुंदर तरुणीने तुमच्याकडे, तर पहिल्यांदा मागे होऊन पाहत राहा. आपण त्यांना देणार आहोत दोन ओळी आपल्यातर्फे. त्या ओळी अशा आहेत, झाडाला आले फूल, झाडालाच पडली भूल, या आरती प्रभूंच्या ओळी आहेत. तर त्याच्या पुढे तुम्ही जोडायचे आहे तुमच्या ओळी. जरी आला गॅस तरी नाही विसरलो चूल, झाडाला आले फूल, झाडालाच पडली भूल, आमचे शाहरुख भाई फारच कूल. मी तर कूल, पण माझी गर्लफ्रेंड फार एकदम फारच फूल, पण ती मला देऊन गेली हुल. झाडाला आले फूल, झाडालाच पडली भूल, माझा बॉयफ्रेंड म्हणजे यमाचा भूल. झाडाला आले फूल, झाडालाच पडली भूल, मी चढले होते त्या झाडावर पण मला नाही सापडलं फूल, मेरा दिल हो गया गुल. अल्फा करंडक मध्ये होईल भल्या भल्याची दांडी गुल. अरे यार दोन टोरी बी कुल. आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत आपली पहिली एकांकिका. तर पहिली एकांकिका बघता बघता आपल्याला हे बघायचं की मुलांनी, इकडच्या नाशिकमधल्या मुलांनी, तरुणांनी काय फॉर्म हाताळलेले आहेत आणि काय विविध प्रकार त्यांनी घेतलेले आहेत आपल्या नाटकात, आपल्या एकांकिकांमध्ये. पण काय, आपल्याकडे वेळाअभावी आपल्याला सगळ्या एकांकिका बघता येणार नाही आणि काही करता येणार नाही. तर आपण एक काम करूयात, एकांकिकेची छोटी छोटी झलक आम्ही तुम्हाला दाखवूया. तर बघूयात पहिली एकांकिका. पण काय माहिती का, पहिली एकांकिका आमच्या मित्राला नाही बघता येणार, हा बिचारा इथे एकटाच, पण आपण जाऊयात. चला 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 चला. त्याची भीती वाटते मला. ती दोघ बघ, मांडीची लांबलाचा खाडा नाचवत त्याच्या टिपऱ्या घेतात ना, ती बोलवतात मला. नाही म्हणजे मला भूल नाही झाला, मला मला भूत दिसतात, मला विज्ञान कळतं, पण पण भूत असतात. पंड्या पंड्या, ते गीतेतला 15वा अध्याय म्हणते ना भूत, त्याची भीती नाही वाटत मला. शेवटी आम्ही ठरवलं की एवढी तयारी केली तर काही करायचंच नाही, सोडायचीच नाही स्पर्धा. आम्ही 2 दिवस अगोदर सकाळी 8 वाजता सगळेजणं गेटवर उभे राहिलो, जेवढे पार्टिसिपंट होते, प्रॅक्टिस वगैरे काहीच केली नाही आम्ही 2 दिवस. सकाळी 8 आम्ही जे उभं राहायचो ते 4, 4:30, 5, 6 वाजेपर्यंत जितके पैसे जमतील अक्षरशः 50 पैसेसुद्धा मुलांनी डोनेट केले. प्रेम सेवा शरण, प्रेम सेवा शरण. सहज जिंकी मना रसिक हो, अल्फा टी व्ही मराठीने तुमची मनं जिंकलेली आहेत. आता बघूया दुसरी एकांकिका आपलं काय मन जिंकते. चला तर बघायला. तिथे तुम्हाला तुमच्या मताप्रमाणे जगता येईल. हे बघा, तुम्ही काहीतरी विचित्रच बोलताय, मला वाटतं तुमचं मानसिक संतुलन बिघडलं, तुम्हाला आरामाची गरज. हे पशा चल रे. अरे इथेही पुन्हा तसंच होत चाललं, काय मिळालं मला असं वेगळं राहू. खर तर मी स्वतःतूनच वर्तमान घडवायला हवा होता. इथल्या तिथल्या सगळ्यात काही फरक नाहीये, मला परतायला हवं. हो मला मला परतायला हवं. काय मित्र हो, आपली वेगवेगळी सेगमेंट्स आहेत म्हणजे ततपप, लव लाईन, तर याच्या बरोबरीने आम्ही नवीन सुरू करतोय आजपासून. तुम्हाला काय येतं, काय येतं तुम्हाला, येतंय काय तुम्हाला, काय येतंय, काय येतंय तुम्हाला, मलाच काही येत नाही आहे.
ओ काय ते नाव जे काय असेल ना डिरेक्टर साहेब ते पोस्ट प्रोडक्शनला टाका. पण तुम्हाला काय येतं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा म्हणजे आपण जरा विचारायचं गंमत धमाल मजामस्ती काय कविता थोडे चुटके वगैरे काय असं क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे त्या बाजू. पण आजकाल निसर्गाची परिस्थिती पाहून मला असं वाटतंय श्रावण मासी खेद मानसी हिरवळ गेली कुणीकडे इमारतींनी भरली शहरे डांबर फरशा चोहीकडे. नाना पाटेकर बोलले होते एकदा एक पर्चा रिझल्ट कसाला एक पर्चा स्टुडंट को डाऊन कर देता है. युनिव्हर्सिटी का एक घोटाला स्टुडंट को प्रोविजनल बना देता है. करो करो जीटी करो जीटी मालूम है क्या ग्लास ट्रांसलेशन रटो रटो जिगरी रटो गाइड रहता है एक आईसीजीटी करो कि किसी एचयूडी को पहचान ना पाए हो ऐसा जिगर रटो कि हर लाइन याद रहे. लेकिन साला एक पर्चा स्टूडेंट को फेल कर देता है. सुबह सवेरे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करो अल्लाह के नाम पे दे दे मार्क दे दे इंटरनल मार्क लेकिन ओवर टैलेंट सभी ओरल रुकवा देता है. चल आता आपल्या मित्राने नाना पाटेकरचा एक डायलॉग घेतला त्याच्यावर मला नानाचाच एक डायलॉग आठवतो. नहीं मिलेगी नहीं मिलेगी ऐसे नौकरी नहीं मिलेगी. बचपन से लेके आज तक स्कूल में गया मास्टर की मार खाई पढ़ा लिखा क्या सीखा है. संडे के बाद मंडे रुपए के चार अंडे किसी और ने खाए डंडे आप राज कर रहे मुस्टंडे. ये दुनिया बड़ी उल्टी है ये दुनिया बड़ी उल्टी है. सर के बल खड़े रहोगे सीधी नजर आएगी. अपनी अर्थी पे वजन नहीं रखा हवा में उड़ जाएगी. और वजन मेरे भाई कहीं रंग के होते हैं कहीं ढंग के होते हैं. कहीं तीर का वजन तलवार का वजन काले धन का वजन. तो आग कहते हैं मुझे तो राग कहते हैं लेकिन जो चैनल सबका दिल बहलाता है उसे अब भेड़ो एक मिनट कौन साला अब भेड़ो थ्री चीयर्स फॉर धन्यवाद. आपला अल्फा चॅनलचा आमच्या नाशिक नगरीमध्ये विशेषतः पंचवटीमध्ये हार्दिक स्वागत आहे. साहेबा आज नाशिक सारख्या ठिकाणी आपल्याला 21 एकांकिका आलेल्या आहेत. एवढा भरघोस प्रतिसाद मुलांचा मिळतोय तर आपल्याला सगळ्या एकांकिका बघायच्या आहेतच. पण त्यातली कुठली येणार पहिली बाबा चुरशीचा सामना आहे. चला बघायला जाऊयात पुढची एकांकिका. आपल्याला बघायला पाहिजे ते काय लढत कॅम्पस राहता नाही मी आणि माझी मम्मा म्हणजे माझी आई आम्ही दोघंच राहतो. ती काय कस्टमरची जास्त वर्दळ नसल्याने नोकर ठेवण्याची गरज नाही भासली. आपले वडील पूर्वी हाच व्यवसाय करायचे का? नाही ते मिलिटरीमध्ये होते. मगाशी तो आवाज माझ्या मम्माचा होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती माझ्याशी भांडत का होती. माझ्या लहानपणापासून पप्पा आणि मम्माची खूप भांडण व्हायची. पप्पांना आमच्या इथे कोणी आलेलं आवडत नसे का कोण असतो पण त्यांना एकांत आवडायचा. आमच्या घरी पाहुणे आले की पप्पा जोरजोराने भांडण करायला सुरुवात करायचे. मम्मा पप्पांना खूप घाबरायची. दोघांमध्ये दररोज भांडण व्हायची. आणि एक दिवस हार्ट अटॅकने पप्पा आय एम सॉरी एक सरदार असतो आणि तो त्याच्या गाडीने चाललेला असतो आणि त्याच्या गाडीच्या मध्ये एक मुंगी येते म्हणून तो थांबतो आणि खाली उतरून त्या मुंगीला हातावर घेतो आणि विचारतो की बा का तुला लागलं की काय. तर मुंगी म्हणते नाही पण थँक्स म्हणे. तर सरदार विचारतो की बघ का तर मुंगी म्हणते आज माझा हॅपी बर्थडे म्हणून आणि लगेच ती मरून जाते. तर तुम्ही सांगू शकाल का का किती सोपं आहे. सरदार लगेच म्हणतो हॅपी बर्थडे टू यू. आता आपण बघणार आहोत आपला सेगमेंट ततपप. ततपप मध्ये आपण बघणार आहोत की आत्ताच्या मुलांना शुद्ध मराठी बोलता येतं का. तर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नांची त्यांनी अतिशय शुद्ध अशा मराठीत आपल्याला सगळ्यांना उत्तरं द्यायची. तर आपण विचारूयात आजच्या मुलांना काय त्यांना जमतं ते.
तुझं नाव काय पूर्ण? मिताली देशमुख. राहतेस कुठे तू? महात्मा नगर. महात्मा नगर. बरं, तुझा टेलिफोन नंबर काय? 353817. परत एकदा सांगशील? 353 परत एकदा सांगशील? 35 शुद्ध मराठी सांगशील? तुझा पूर्ण पत्ता काय? आर के रविवार पेठ देवधर लेन. बर. मधुविजय कॉलनी कॉलेज रोड नाशिक. कॉलेज रोडला मराठीत काय म्हणतात? कॉलेज रोडला मराठीत महाविद्यालय. नाही मराठीत, नाही मराठीत नका विचारू. काय ना प्रॉब्लेम होतो आमचा, किती मोठा प्रॉब्लेम आहे, मराठी आम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही हा प्रॉब्लेम आहे. फोन नंबर 577770. काय मराठीत सांगशील का जरा? बघ बघ मी तुला सांग. एस टी कॉलनी गंगापूर रोड नाशिक. एस टी कॉलनीला मराठीत काय म्हणतात? राज्य एस टी परिवहन महामंडळाचे कॉलनी. बर. आणि आवडता रंग कुठला? सगळेच आवडतात. सगळेच आवडतात. बर, म्हणजे इंद्रधनुष्य आवडतं थोडक्यात म्हणायलाच हो ना. आणि आवडतं फुल? मोगरा, प्राजक्त आणि निशिगंधा. वा, काही ठिकाणी अजूनही मराठी बोलणारी मुलं आहेत हे बघून माझ्या मनाला खूप बरं वाटलं. लेन मराठी शुद्ध मराठीत लेन. लेनच? लेनच. बरं, मराठीत लेन म्हणजे रस्ता नाही बरं, लेन लेन. हा, तुमचा फोन नंबर काय? हुंडीवाला रस्ता. हुंडीवाला रस्ता. अंधेरी ललूबाई पार्क. नाही पण अंधेरी दिशा कुठली? पश्चिम. एवढा छोटासा एक असा छोटासा विराम घेतला तुम्ही. पॉज. बरोबर. पॉज काय बोलताय? काळा. फुल 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 गुलाब. गुलाब. आणि फोन नंबर काय? 6 6 6 6 2 8 6 0 9 2. गंगेसारखी पवित्र नदी ज्या शहराला लागून वाहते, ज्या शहराच्या बरोबर तिचा आशीर्वाद आहे, अशा निर्मळ शहरात आपण पोहोचलेलो आहोत. बघूयात आणखी एक एकांकिका. नाही, आपण भारत मातेला स्वतंत्र करू. चला चला स्वराज्य स्वतंत्र करू, सत्याग्रह करू आपण. चला चला चला. लोगो ने कहा है. लोगो माझ्याकडे दोन दोन लोक आहेत, एक इकडे आणि एक हा. काय ना, आता एक जाम सिरियस एकांकिका झाली, त्यामुळे ना तुम्हाला हसवा म्हणून आपले असे काहीतरी विनोद. सॉरी हा, माफ करा, आवडलं नाही तर. हे मी नाही बोललो, हे बोलले आहे. आयुष्य झाल्यापासून हे असंच चाललं. त्यानं शिकवलेला पहिला धडा, वेळ महत्वाची नाही, माणूस महत्वाचा. आपल्यासाठी घड्याळ, घड्याळानं वाकायचं. पण किती वेळ. दार उघडते तो समोर व्हरांड्यातल्या उन्हाच्या बॅकग्राऊंड वर दिसत नाही तो, त्याची फक्त सिल्यूट दिसते. चेहऱ्यावर एखादा किरण, जणू विंगलट घेऊन होणार होती त्याची पहिली एंट्री. दरवाजा उघडल्यावर भसकन ऊनच पलंदात आलं आणि त्याच्या सावलीकडे बघता बघता तो दारापेक्षा मोठा वाटायला लागला. हे चित्र काढते मी पुन्हा पुन्हा, कदाचित तो येण्याचा क्षण पकडण्यासाठी असेल. बसा ना, या बसा बसा. खरं तर कटा, काय काम असेल ते बाहेरनच सांगा, म्हणजे जा असं म्हणायचं होतं, पण शब्दही फितूर होता. तर म्हणतो, आवडला तुझा परफॉर्मन्स, बेस्ट. तुझ्यासाठी मी पुढचे कार्यक्रम पण नाही पाहिले. स्केचेसची वही काढते. उन्ह दिसण्याआधीचा उजेड, त्याचा आवडतं स्केच काढायला घेते मी. मला नाही आवडत तिने इथं बसलेलं. मग मी नंतर स्वतःला समजावते, ही जागा काही माझी खाजगी नाही आहे,
बसू दे तिला इथे. मी किंचित हसते आणि तिला विसरते. मी त्याच्या सूचनेप्रमाणे स्केचेसमध्ये जणू तो मला सांगतोय आणि मी काढतीये, म्हणजे तो काढून घेतोय. जणू तो समोर बसलाय आणि मी त्याच्यासमोर त्याचा आवडता राग गुणगुणतीये. मला सांगा, माझा हात बघून किंवा काय ज्योतिष बघून हे सांगू शकता का, आमचा आज अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धेचा इथे फेरी आहे, तर त्यात कुठली एकांकिका येईल? नंबर दाखवला 5. पाचव्या नंबरची एकांकिका येईल. ते मी दक्षिण बाजूकडून होणार, कारण जीत तुमची, जीत तुमचीच होणार आहे. जाहीत आमची गरीबात जीत आमचीच आहे. जीत अल्फाचीच आहे. तर मित्रो, आपली एक गोड गैरसमजूत अशी असते की मुलं फक्त कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी येतात, असं काही नसतं. अभ्यासाव्यतिरिक्त धमाल मजा मस्ती ही चालूच असते. तर आता आपण मुलांना विचारूया त्यांना काय काय येतं. मला गाण्यांचे विटंबन करायची फार विटंबन. अरे गाण्यांचं ह्याला विटंबन करावं. गोवा विटंबन नको करूस, विटंबना नाही विडंबन कर. सॉरी, चेंबरची सफाई खिडकी उघडून बघ माझी आठवण येते का. हात लांब, हात लांबव, तळ हातावर झेल नळाचं पाणी, इवलतस इवलेचं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. काहीच झालं ना, काहीच जाणवलं नाही तर बाहेर पड, चेंबरपाशी ये. ते उघडच असेल, त्यात पाय बुडवून उभी राहा, झुरळं चालतील पायांखाली. बघ बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल त्याच्या हातातलं फावडं घे, पाठी तो स्वतःच काढेल. तो उठून वेंगा बॉईज लाव, तू ते बंद कर, तू त्याच्यानंतर बेवाच लाव. बघ माझी आठवण येते का. ऍक्च्युली मी कविता करते आणि कविता करताना असं काहीतरी सिरियस लिहायचा विचार करत होते, पण त्याच्याऐवजी मला कॉमेडीत काहीतरी सुचत गेलं. थोडंसं ऐकवते मी. पावसाच्या पहिल्या सरीसारखं, पावसाच्या पहिल्या सरीसारखं, मिसळीवरच्या तरीसारखं तुझं प्रेम, डोक्यावरच्या हेल्मेट सारखं, डोक्यावरच्या हेल्मेट सारखं, शेक्सपियरच्या हॅमलेट सारखं तुझं प्रेम, डाळिंबाच्या गोड दाण्यांसारखं, डाळिंबाच्या गोड दाण्यांसारखं, भरपूर अशा चिल्लर नाण्यांसारखं तुझं प्रेम. ओके चिल. ए जानो डार्लिंग, टुमॉरो मॉर्निंग एसटीच्या थांब्यावर येशील का, एसटीच्या थांब्यावर भेटून तुम्हाला पुढची अपॉइंटमेंट देशील का, एसटीच्या थांब्यावर लोकांची घाई, आपल्याला बघायला कोणीच नाही, तिथेच बसून डिंचँग डिंचँग खांबास कसून डिंचँग डिंचँग, तिथेच बसून खांबास खेटून पुढची अपॉइंटमेंट देशील का. ए डार्लिंग टुमॉरो मॉर्निंग एसटीच्या थांब्यावर येशील का. माणसाचं मन मोठं विचित्र असतं, कधी शेक्सपियरचं नाटक तर कधी पिकासोचं चित्र असतं. मी एकदा गेलो होतो जंगलात, वाटेत भेटला हत्ती, मागत होता तंबाखूची पत्ती, पुढे भेटला गेंडा, चालवत होता हिरो होंडा, पुढे गेलो पुढे भेटलं गरुड, गात होतं तुकारामाचं भारूड, मीही गाऊ लागलो सुरात, जाग आली तेव्हा मी होतो घरात. पाहिले मी तिला जेव्हा डोळे तिचे बंद होते, वाऱ्यावरती हेलवणारे मन माझे धुंद होते, तिने डोळे उघडले मी बेशुद्ध पडलो, कारण डोळे तिचे चकणे होते. शेरा सवा शेर. मैं तेरे प्यार में इस तरह डूब गया. नहीं डूब गया. मैं तेरे प्यार में इस तरह डूब गया कि आवाज आई डूब 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 डूब. यम्मा यम्मा ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा. अरे उद्या पण आहे कार्यक्रम, आपला कार्यक्रम उद्या पण आहे. बड़ा छान है. काय रे तुम्ही लोक वडा पण खाऊ देत नाही यार मला. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, त्यासाठी तुम्ही आला बरोबर. मला माहिती आहे कसं पकडलं. हां तर काय, सगळ्या एकांकिका संपलेल्या आहेत आणि आता प्रेक्षागृहात कोणीही शिल्लक नाही. मी खातोय वडे, तेही माझेच पैसे देऊन, बरं का, तुम्हाला हेही सांगतो. आणि सगळी मुलं आपापल्या घरी गेले. आजचा एपिसोड इथे संपला, आता पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हा तर रिझल्ट आहे बाप्पा, तेव्हा तर मजा आहे. आता मला प्लीज खाऊ देत, कुणी काही बोलू नका, जा आता.